सो लेट अस स्टार्ट विथ द सेकंड एक्झाम्पल ऑफ प्रॉब्लेम सेट थ्री, म्हणजे प्रश्न संग्रह तीन मधलं आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. एक्झाम्पल रीड करते. लाईन एल टचेस अ सर्कल विथ सेंटर ओ ऍट पॉइंट पी. म्हणजे ही लाईन एल आहे ती ओ सेंटर असणाऱ्या सर्कलला पी पॉइंटमध्ये टच करते. म्हणजे एल रेषा ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला पी बिंदूमध्ये स्पर्श करत आहे. इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर. रेडियस म्हणजे आपण ओपी घेऊ शकतो. ओपी आहे 9 सेंटीमीटर, म्हणजे ही रेडियस 9 सेंटीमीटर आहे. आन्सर द फॉलोइंग. तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. पहिलं त्यांनी आपल्याला विचारलंय डिस्टन्स ओपी. आता डिस्टन्स ओपी किती असेल? तर साहजिक आहे 9 सेंटीमीटर असेल. त्यांनी रिझन विचारलंय बिकॉज ओपी इज अ रेडियस ड्रॉन फ्रॉम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. देअरफोर ओपी परपेंडिक्युलर लाईन एल. म्हणजे ओपी अंतर 9 सेंटीमीटर आहे. का 9 सेंटीमीटर आहे? कारण ओपी ही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या आहे. म्हणून ओपी ही काय असणार आहे? रेषा एलला लंब असणारे, म्हणजे हा अँगल राईट अँगल असणार आहे. हे आपल्याला माहिती की स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. रेडियस ड्रॉन फ्रॉम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. हे आपल्याला माहिती. मग इथे आपण लिहिलं. सेकंड क्वेश्चन त्यांनी विचारलाय. सेकंड क्वेश्चन आहे इफ डिस्टन्स ओक्यू. डिस्टन्स ओक्यू हा जर 8 सेंटीमीटर असेल. डिस्टन्स ओक्यू जर 8 सेंटीमीटर असेल तर वेअर डज द पॉइंट क्यू लाय. तर पॉइंट क्यू हा कुठे असेल? तर तुम्ही बघताय की रेडियस 9 सेंटीमीटर आहे आणि डिस्टन्स ओक्यू 8 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस पेक्षा कमी आहे. मग ज्या अर्थी हा डिस्टन्स रेडियस पेक्षा कमी आहे त्या अर्थी क्यू जो पॉइंट आहे, म्हणजे क्यू जो बिंदू आहे, तो कंपल्सरी सर्कलच्या आतमध्ये असला पाहिजे. कारण डिस्टन्स रेडियस पेक्षा कमी आहे. डिस्टन्स जर रेडियस पेक्षा जास्त असला असतं आपण काय म्हणलं असतं? आउटसाइड द सर्कल, म्हणजे वर्तुळाच्या बाहेर असला पाहिजे. आणि डिस्टन्स जर एक्झॅक्टली रेडियस एवढं असलं असतं आपण काय म्हटलं असतं? द पॉइंट शुड बी ऑन द सर्कल, म्हणजे तो बिंदू वर्तुळावर असला पाहिजे. जर अंतर, म्हणजे बिंदूचं अंतर आणि त्रिज्या समान असले असते तर. पण ह्या केसमध्ये जो डिस्टन्स आहे तो रेडियस पेक्षा कमी. रेडियस 9 सेंटीमीटर, डिस्टन्स 8 सेंटीमीटर, म्हणजे कमी आहे. म्हणजेच तो पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आहे. मग इथे आपण लिहू शकतो रेडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर आणि डिस्टन्स ओक्यू इज लेस दॅन रेडियस ना. कारण डिस्टन्स ओक्यू 8 आहे, रेडियस 9 आहे, म्हणजेच डिस्टन्स ओक्यू 8 हा 9 पेक्षा कमी आहे. देअरफोर पॉइंट क्यू इज इन द इंटीरियर ऑफ द सर्कल. म्हणजेच बिंदू क्यू हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. कारण बिंदू क्यूचं या ओ पासूनचं जे अंतर आहे ते त्रिज्येपेक्षा कमी आहे. त्रिज्या 9 सेमी, हे अंतर त्रिज्येपेक्षा कमी म्हणजे ते इथे कुठेतरी येणार ना. असं इथे येईल, इथे येईल, इथे येईल, कुठे येईल, म्हणजे इथे 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 कुठे येऊ शकतो. कारण हे अंतर किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. सो हा आता आपला क्वेश्चन नंबर 2. आणखी एक त्यांनी क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन 3 त्यांनी विचारलेला आहे आपल्याला. इफ डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. डिस्टन्स पी क्यू किती आहे? 15 सेंटीमीटर. हाऊ मेनी लोकेशन ऑफ पॉइंट आर ऑन लाईन एल ऍट विच डिस्टन्स विल इच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट पी. म्हणजे समजा आता डिस्टन्स त्यांनी आपल्याला पी क्यू दिलेला आहे. पी क्यू डिस्टन्स आहे, एक सेकंद. इफ डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर. इथं काहीतरी त्यांचं द्यायला चुकलेलं आहे, मी जरा चेक करते. ओ आर पाहिजे इथे, ओ आर पाहिजे. ही दुरुस्ती आहे.
इफ डिस्टन्स ओ आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ओ आर म्हणजे असं घेऊ, हा आर पॉइंट घेऊयात आपण 15 सेंटीमीटर. तर हे पण लक्षात घ्या की 15 सेंटीमीटर हे 9 सेंटीमीटर पेक्षा जास्त, म्हणजे रेडियस पेक्षा जास्त आहे, म्हणून आपण पॉइंट आर हा सर्कलच्या बाहेर घेतलेला आहे. बरोबर आहे. सो डिस्टन्स ओ आर जो आहे तो 15 सेंटीमीटर आहे. त्यांनी प्रश्न असा विचारलाय ऍट व्हॉट डिस्टन्स विल बी द पॉइंट आर फ्रॉम पी. तर पी पासून आर पॉइंट किती अंतरावर असेल त्यांनी असं विचारलंय. मग आपल्याला जर डिस्टन्स पी आर काढायचा असेल तर आपल्याला पायथागोरस वापरावा लागेल. मग इथे आपण कॉमा करून लिहूया, डिस्टन्स ओपी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, हा 15 सेंटीमीटर आहे. मग इन राईट अँगल ट्रायंगल ओ पी आर, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. ओ आर स्क्वेअर म्हणजे 15 चा स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर म्हणजे 9 चा स्क्वेअर प्लस पी आर चा स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर 225, 9 चा स्क्वेअर 81 प्लस पी आर स्क्वेअर. मग 225 मायनस 81 इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. पाचातून एक गेले 4, बारातून आठ गेले 4, एकाशी एक इज इक्वल टू पी आर स्क्वेअर, म्हणजेच पी आर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. राईट, म्हणजे पी आर डिस्टन्स किती आला, 12 सेंटीमीटर. सो हे होतं त्यातलाच तिसरा हे होता. ओके, सो आणि त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारलाय की पॉइंट आर चे रेषा एल वरती, म्हणजे ह्या लाईन एल वरती किती लोकेशन्स असतील. तर दोन असतील लोकेशन्स, दोन ठिकाणी हा असू शकतो. आपण असाही 15 सेंटीमीटर घेऊ शकतो, आपण असाही 15 सेंटीमीटर घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही ओ च्या पासून लेफ्ट हँड राईट हँड साईड किंवा लेफ्ट हँड साईड कुठेही हा आर पॉइंट घेऊ शकता. सो देअर फोर देअर विल बी टू लोकेशन्स ऑफ पॉइंट आर ऑन लाईन एल, म्हणजेच रेषा एल वर बिंदू आर हा दोन ठिकाणी असू शकतो. म्हणजे पॉइंट पीच्या उजवीकडे किंवा डावीकडे कुठेही हा असू शकतो लाईन एल वर. तुम्ही असे 15 घेऊ, तुम्ही असे 15 घेऊ शकता. ओके, सो हा होता क्वेश्चन 2 ऑफ प्रॉब्लेम सेट 3. आता आपण लगेच पाहूयात क्वेश्चन 3 ऑफ प्रॉब्लेम सेट 3, म्हणजे आपण लगेच तिसरा प्रश्न बघणार आहोत. सो लेट अस सी द क्वेश्चन नंबर 3. सो क्वेश्चन नंबर 3 ला पुन्हा एक फिगर आहे, एक सर्कल आहे, त्याचा सेंटर एम आहे, एक टँजंट काढलेली आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एल आहे, इकडे के पॉइंट आहे. साहजिक हे परपेंडिक्युलर असणार आहे बिकॉज रेडियस ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. इन फिगर एम इज द सेंटर ऑफ द सर्कल. आकृतीमध्ये एम हे वर्तुळाचं केंद्र आहे अँड से केएल इज अ टँजंट सेगमेंट. आणि केएल ही काय आहे, टँजंट सेगमेंट आहे, स्पर्शिका खंड आहे हा. ओके, त्यांनी काही आपल्याला लेंथ दिलेले आहेत, एमके 12 आहे, एमके ची लेंथ आहे 12. त्यानंतर केएल, केएल ची लेंथ आहे 6√3. त्यांनी प्रश्न असा विचारलाय देन फाइंड पहिलं रेडियस ऑफ द सर्कल. आपल्याला रेडियस काढायची, म्हणजे आपल्याला एमएल फाइंड आउट करायची. तर साधी गोष्ट मी पायथागोरस वापरू शकता. बरोबर आहे, म्हणजे एम एल के हा राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. त्यामध्ये तुम्हाला हायपोटेनियस म्हणजे कर्ण माहिती आहे, एक राईट अँगल करणाऱ्या साईडची पण लेंथ माहिती आहे, तुम्हाला रेडियस म्हणजे ही दुसरी साईड काढायची. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपण काय वापरणार इथे, पायथागोरस वापरणार. मग काय येणार आपण, इन राईट अँगल ट्रायंगल एम एल के एम के स्क्वेअर इज इक्वल टू एम एल स्क्वेअर प्लस एल के स्क्वेअर. राईट, मग एम के स्क्वेअर म्हणजे काय, 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू एम एल स्क्वेअर प्लस 6√3 ब्रॅकेट स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर 144 होतो, इज इक्वल टू एम एल स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर 36 इंटू √3 चा स्क्वेअर 3.
सहाचा वर्ग 36 वर्गमूळ 3चा वर्ग 3 म्हणजे 144 अपॉन 36 इंटू 3 इज इक्वल टू एमएल स्क्वेअर. ठीक आहे, मग आपण भाग लावूया. 3 एके 3, इथे 3 चौक 12, खाली उरले 2, बरोबर आहे. 3 8 24 असं आपण भाग लावू शकतो. आता सॉरी, भाग नाही लावायचा, इथे आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. सॉरी, 144 मायनस 18 हातचा गेला 1, 3 3 9 आणि 1 10, 108 होतात. एमएल स्क्वेअर वजाबाकी करावी लागेल. एमएल स्क्वेअर इज इक्वल टू 14 आड गेले, खाली उरले 6, ह्याच्याकडे उरले 3, 3 0 गेला 3 आणि 1 गेला 0, म्हणजे एमएल किती आली? 6 सेंटीमीटर किंवा 6 युनिट लिहा. त्यांनी सेंटीमीटर नाही दिलेले आपल्याला, म्हणजे ही एमएल किती आली? 6 युनिट, राईट. त्यांनी पुढे आणखीन एक प्रश्न विचारलाय, मेजर ऑफ अँगल के अँड अँगल एम. आपल्याला अँगल के काढायचा आणि अँगल एम पण काढायचा, दोन्ही अँगल आपल्याला फाइंड आउट करायचेत, अँगल के आणि अँगल एम. तर तुम्ही जर बघितलं तर अँगल के च्या समोर जी साईड आहे म्हणजे एमएल, ती एमके च्या हाफ आहे. म्हणजे के च्या समोरची साईड जी 6 आहे ती एमके म्हणजे हायपोटेनियसच्या हाफ आहे. मग इथे आपण लिहू शकतो की एमएल अपॉन एमके इज इक्वल टू 6 अपॉन 12 इज इक्वल टू 1/2. 6 × 6 = 12. आपण मुद्दाम तो रेशो घेतला, एमएल अपॉन एमके म्हणजे साईड अपोजिट टू अँगल के अपॉन हायपोटेनियस, म्हणजेच एमएल इज इक्वल टू हाफ एमके. काही नाही, आपण काय केलं, एमकेला इकडून इकडे नेलं म्हणजे काय झालं, हाफ एमके. देअरफोर अँगल के इज इक्वल टू 30 degrees, बिकॉज वी नो दॅट की हा ऑलरेडी राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे, आणि काटकोन त्रिकोणात 30° कोणासमोरची बाजू ही कर्णाची निम्मी असते. मग एमएल ही एमकेच्या निम्मी आहे, म्हणजे एमएल ही के कोणासमोरची बाजू आहे, म्हणून के कोण किती असणार आहे? 30°. मग इथे काय लिहायचं, बाय कॉन्वर्स ऑफ 30°, 60°, 90° थेरम, म्हणजे 30 / 90 अंशाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तसंच आपल्याला अँगल एम पण काढायचा आहे, मग एमच्या समोरची बाजू काय आहे? के एल. मग त्याचा पण रेशो घ्या एमके बरोबर, म्हणजे के एल अपॉन एमके इज इक्वल टू 6√3/12, 6 × 6 = 12. देअर फोर के एल इज इक्वल टू 3/2 एमके. पुन्हा तेच केलं, 3/2 आहे तसं लिहिलं, एमकेला पलीकड नेलं, एमके हा न्यूमरेटर मध्ये गेला, म्हणजे के एल जी आहे ती एमकेच्या 3/2 टाइम्स आहे. देअरफोर अँगल एम इज इक्वल टू 60°. पुन्हा सेम रिझन लिहायचं, हेच कारण लिहायचं, 30 / 60 / 90 अंश प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. बाय कॉन्वर्स ऑफ 30° 60° 90° केअर. सो अशा पद्धतीने आपण हे थर्ड एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे, हे आपले आन्सर्स आहेत, तर तुम्ही बॉक्स करू शकता. सो हे तुम्हाला आय थिंक सो पहिले दोन एक्झाम्पल्स कळली असतील, सेकंड आणि थर्ड. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 4.